बातमी आहे येवला तालुक्यातून। भोंदूगिरी करून महिलांना हजारो रुपयांचा गंडा घालणारी टोळी येवल्यामध्ये सक्रिय झाले तर याबाबत येवलेकरांनी जागरूकता दाखवत या टोळीचा पर्दाफाश केलाय। येवला तालुक्यातील पिंपळगावले परिसरामध्ये गावोगावी फिरून भोंदूगिरी करत राशी भविष्याच्या काचेच्या मण्याचं आमिष दाखवून आम्ही तुमची ग्रह शांती करून देतो तर पंचांग सांगून मुला मुलींचे लग्न ताबडतोब जमवतो असं सांगत पुरोहितांची वेशभूषा साधारण करणाऱ्या भोंदूंचा नाशिक जिल्ह्यात सध्या सुळसुळाट पाहायला मिळतोय। तर याचं जास्त प्रमाण हे ग्रामीण भागात आहे। गावोगावी भटकंती करून महिलांना फुलवत अंधश्रद्धेवर जास्त विश्वास ठेवायला बळी पाडतात तर महिलांकडून सहजपणे 1100 ते 2100 रुपयांची लूट करणारे प्रत्येक घरातील महिलेकडून हजारो रुपयांचा गंडा घालणारी भोंदूगिरी करणाऱ्यांची टोळी येवला तालुक्यात ही 11 जणांची टोळी सक्रिय झाली। भोंदूगिरी करणाऱ्या पुरोहितांची वेशभूषा धारण करत ब्राह्मण समाजाचं नाव बदनाम करणाऱ्या भोंदू असल्याचं स्पष्ट झालंय तर पाटोदा येथील संदीप जोशी पुरोहित गुरु यांनी भोंदूगिरी करणाऱ्यांची विचारपूस केली असता अंबादास सिद्राम दुर्वे राहणार नवी मुंबई एरोली ठाणे असा पत्ता या भोंदू बाबाने सांगितलाय। तसेच याला ज्योतिषशास्त्राची कुठलीही माहिती विचारली असता त्याला या माहितीमधलं तसेच ज्योतिषशास्त्राची माहिती त्यांना विचारली असता आम्हाला यामधलं काहीच माहिती नाही ब्राह्मण सुद्धा नाही अशी कबुली या भोंदू बाबाने दिली आहे। पिंपळगाव लेप येथे हा संपूर्ण प्रकार आढळून आलाय तर 2 भोंदूगिरी करणाऱ्यांनी ही माहिती दिली। या गावोगावी भटकंती करणाऱ्या भोंदूगिरीवर येवला तालुक्यातील महिलांनी विश्वास ठेवू नये असं संदीप जोशी यांनी सांगितलंय। पाहूया आपण पिंपळगाव लेप परिसरामध्ये कशा प्रकारे भोंदूगिरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश संदीप जोशी यांनी केलाय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला।